ही फ्रेम नको ही फ्रेम नको, आपण इकडनं कंटिन्यू करू. ही यस हाटी. अरे चल गाव छुट्टी आली आहे म्हटलं, विचारून बघ तुझं काय झालं तर. ए जा रे, आपण स्वतःचा पिक्चर बनवणार रे. आपल्याला असं कुणासमोर झुकायला नाही आवडत. अरे हिरोईन तुझी प्रिन्सेस आहे. प्रिन्सेस अरे अरे कोण आहे, काय काम आहे? सर मी तुमच्या कामाचा खूप मोठा फॅन आहे, शिकाऊ दिग्दर्शक आहे. मला तुमच्या हाताखाली काम द्या ना, मला खूप शिकायला मिळेल. अरे इथे आयटे काम करत नाहीये, सकाळपासून पाणी मागतोय, कोणी पाणी द्या ना. सर प्लीज सर मला काम द्या ना प्लीज सर. का म्हणून? मी या गावचा आहे सर, माझी तुम्हाला खूप मदत होईल. या गावचा? बर जा कोल्ड ड्रिंक घेऊन ये. माझी तू नव्वारी, थांब ना ऐक ना माझ्या दिलाची तू स्टोरी. राही ना माझ्या जीवात जीव हो, थोडस कर ना मजब क्यों गो. हे राही ना माझ्या जीवात जीव हो, थोडस कर ना मजब क्यों गो. कर ना तू अपली सेटिंग, तुझ्या माग माग राणी फिरतोय ग, घंटी वाजवत टेरिंग टेरिंग. तुझ्या माग माग राणी फिरतोय ग, घंटी वाजवत टेरिंग टेरिंग. अग तूच माझी अप्सरा, जीव झालाय तुझ्यावर खोळा. जरा खेटून बस आता मला, तुला दाबीन पुरा रंग काळा. अग तूच माझी अप्सरा, जीव झालाय तुझ्यावर खोळा. जरा खेटून बस ना मला, तुला दाबीन पुरा रंग काळा. अरे विषय आपला खोल आहे, अन्न पिरमा तू माझ्या झोल नाही. पण माझी ग तू कर भारण, आपला गावात रुबाब फुल आहे. पुरे ना आता संग तू चल गो, थांबू कि ते मी जागी मरल गो. हे पुरे ना आता संग तू चल गो, थांबू कि ते मी जागी मरल गो. नको ही मला वेटिंग. तुझ्या माग माग राणी फिरतोय ग, घंटी वाजवत टेरिंग टेरिंग. तुझ्या माग माग राणी फिरतोय ग, घंटी वाजवत टेरिंग टेरिंग. राजसला यायला थोडा वेळ लागेल. अच्छा, टेक्निकल रिहर्सल करायची. चालेल, पण त्याच्या जागी कोण? अरे आदित्य. नको फुको पोरा, नको दाव तोरा, तुझे पाने न मी कर भारी. हाँ, नको फुको पोरा, नको दाव तोरा, तुझे पाने न मी कर भारी. माझ्या मनातील समता गोपी तरा, तुझ्या पुढ्यात सारा मी बोलीन. तुझ्या पीर माला चारा मग हटणार नाही.
आता आपण करूयात प्रिन्सेस तिचा पहिला सिनेमा. तो सिनेमा पाहिला आणि मी तिचा फॅन झालो. सिनेमा तर सुपरहिट झालाच, पण ती पण माझ्या आयुष्यात सुपरहिट झाली. म्हणूनच प्रिन्सेस हातावर मी कायमचं लिहून घेतलं. विडेपणा वाटतो ना, असेलही. तिला एकदा समोरासमोर बघता यावं, तिला एकदा भेटता यावं अशी मनातून खूप इच्छा होती. पण आज तर तिच्यासोबत मी काम केलंय. कुणाचं तरी फॅन असणं काय असतं ना, हे मला यातून समजलं. त्या व्यक्तीसोबत आपण पहिल्यापासून जरी नसलो ना, तरी शेवटपर्यंत त्याच्यासोबतच राहणार. आणि हां, ती माझी प्रिन्सेस आहे म्हणून मीच तिचा प्रिन्स चार्मिंग असावं असं काही नाही, बरं का. काही सुंदर गोष्टी अपूर्ण असल्या की आणखीन सुंदर होतात. ती माझी प्रिन्सेस होती, आहे आणि राहणार आहे. आणि तिला बघून माझ्या मनात नेहमी एकच आवाज वाजणार आहे, ट्रिंग ट्रिंग.